हॅलो, नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे पनीर भुर्जी कशी बनवायची. तर अशा पद्धतीने जर पनीर भुर्जी बनवले तर तुम्ही नॉनव्हेज भुर्जी पण विसरणार, ऑमलेट भुर्जी. तर नक्की एक वेळ ट्राय करून बघा. तर आता सगळ्यात पहिल्यांदा कढई गरम करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आपल्याला. तर तेल जास्त नाही टाकायचं, नेहमी टाकतो त्याच्यापेक्षा थोडंसं कमीच टाकायचं, कारण पनीरमध्ये पण ऑईल असतं आणि थोडंसं तेल जास्त झालं तर मग ते तेलकट खूप लागतं, त्यामुळं तेल कमी टाकायचं. तर आता पहिले जिरे आणि कढीपत्ताची फोडणी दिली मी. तुम्हाला मिरची टाकायची असेल तर मिरची टाकू शकता, किंवा तिखट टाकायचं असेल तर मग तिखट नंतर ॲड करायचं. तर आता मी कांदा टाकला आहे. कांदा थोडासा भुर्जीसारखाच जास्त प्रमाणात चिरायचं. 2 ते 4 कांदे इथे मी चिरून घेतल्यात मध्यम आकाराचे. आणि आता थोडंसं वरून मीठ टाकून घेतलं आणि ते व्यवस्थित छानसं कांदा असा परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित कांदा परतल्यानंतर मग ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा. टोमॅटो पण एकदम छान असा भाजून घ्यायचा व्यवस्थित. मग थोडासा टोमॅटो एकदम भाजला असा पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स झाला की मग नंतर मसाले ॲड करायचे, पण तोपर्यंत टोमॅटो व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. आणि तेल कमी टाकल्यामुळे काय होतं की पनीर म्हणजे जास्त खाताना नंतर ऑईली नाही लागत, नाही तर पनीरची भुर्जीनंतर एकदम ऑईल ऑईल असं लागतं, मग ते जास्त खाल्ली जात नाही, त्यामुळे ऑईल कमीच वापरायचं नेहमी. आता थोडीशी हळद टाकली मी याच्यामध्ये आणि थोडंसं आता गरम मसाला वरून टाकायचं. तर जास्त मसाले न टाकता एकदम छान अशी भुर्जी तयार होते आपली. तर आता थोडंसं तिखट वरून टाकलं मी. तुम्हाला जर हवं तर मिरची तुम्ही सुरुवातीलाच ॲड करू शकता. आणि आता हे पनीर मी किसून घेतलेलं आहे, तर ते किसून घेतलेलं पनीर आता नंतर वरतून टाकायचं. तर पनीर टाकल्यानंतर आता जास्त आपल्याला भाजायचं नाही आहे, कारण आपण ऑलरेडी मसाले व्यवस्थित पहिलेच भाजून घेतले, कांदा टोमॅटो आणि मसाले तर जास्त भाजायची गरज नाही आहे. तर त्यामुळे आता लगेच 1 ते 2 मिनिटानंतर लगेच आता कोथिंबीरवरून भरभरायची आणि गॅस बंद करून द्यायचा, कारण मग जास्त वेळ भाजल पनीर आपण भाजलं तर काय होतं ते एकदम असं कटिंग कटिंग जसं रबरसारखं होतं. पनीर जसं फ्राय केल्यानंतर आपण एकदम कटिंग होतं तसं ते होतं, त्यामुळे जास्त भाजायचं नाही. तर असंच आपली ही भुर्जी तयार आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि नवीन असाल तर कमेंटही करा, म्हणजे मलाही कळत जाईल व्हिडिओ आवडतात का नाही तुम्हाला. भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.